नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सर्च स्वागत आहे आज आपण काकडीच्या क्षेत्रावरती आलेलो आहे हा जो प्लॉट आहे हा महापीडने डेव्हलप केलेला आहे याला पूर्ण महापीडचे फर्टिलायझर मायक्रोन्यूटन आणि पूर्ण महाफिडचीच याला ट्रीटमेंट इथं लागलेली आहे ही व्हरायटी आपण बघू शकता माझ्यासोबत वेलकम सीडची ही सुजाता व्हरायटी आहे लागवड एक जानेवारीला यांनी केलेली होती साधारणतः साडेसात हजार कलमा या क्षेत्रावरती बसलेल्या होत्या हे जे बियाणे हे खूप महाग असतं साधारणतः नऊ रुपयाला एक बी यांना पडलेलं आहे आणि याची लागवड आपण बघू शकता शेतकऱ्याला शक्त उत्पन्न आतापर्यंत एकदम जबरदस्त आलेले आहे अठरा ते वीस टनापर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांनी आतापर्यंत काढलेलं आहे आणि बाजारभावी त्याला पंधरा ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव भेटलेला आहे आपण बघू शकता असं उच्च असं नियोजन इथं झालेलं आहे काकडी आपण बघू शकता ही जाताची जी व्हरायटी आहे वेलकम सीडची काकडीची लागण बघू शकता आपल्या इंचा इंचावरती काकडी लागलेली आहे इंचापेक्षाही कमी म्हणा आपण बघू शकता माझ्यासोबत आता हे किती काकडी इथं लागलेली आहे याची ही चांगली झालेली आहे ह्या हा हे जे प्लॉट असतात हे सगळे एकदम चांगल्या क्वालिटीचे मायक्रोन्यूटन फर्टिलायझर वगैरे दिल्याशिवाय हे प्लॉट येत नाही तुम्ही कुठल्याही बाजारातले कुठलेही प्रॉडक्ट वापरले तर तुमचा असा प्लॉट डेव्हलप होणार नाही तुम्हाला आमचं सजेस्ट राहील की महाफीड असेल किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं असेल पण बाजारामध्ये आजच्या कंडिशनला महाफीड सारखे वॉटर सोलेबल तरी विश्वसनीय कुणाची नाही महापिडचाला तुम्ही ग्लुकोमिक थ्री असेल मिक्स डी असेल आणि सोयल मॅक्स असेल रेड मॅक्स असेल नवीन लिक्विड जे फर्टिलायझर आले त्यांचे त्याचे एकदम एक्सलंट असे रिझल्ट यांना आलेले आहे ग्रोझिंग असेल त्यांचे सगळेच इथं प्रोडक्ट जनते महापीडचे यूज केलेले आहेत रूट मॅक्सपासनं तर शेवटपर्यंत ए टू झेड प्रोडक्ट हे महापीडचे यांनी यूज केलेले आहे स्प्रे स्प्रेमध्ये फक्त केमिकल दुसरं घेतलेलं आहे बुरशीनाशकचा स्प्रे याच्यावरती कंटिन्यू घ्यावा लागतात त्याला जे रोग वगैरेचा प्रादुर्भाव होतो किंवा डायन्यू होतो पावडर मिल्डो होतो याच्यासाठी फक्त तुम्हाला रिवर्स वगैरे नेटिव्ह वगैरेचा स्प्रे घ्यावा लागणार आहे तुम्ही माझ्यासोबत बघू शकता उत्तम असं नियोजन झालेलं आहे एवढ्या टेम्परेचरमध्ये आता मार्च महिना लागलेला आहे कुठेही ड्रॉपिंगचा प्र तुम्हाला दिसणार नाही कळीची संख्या तुम्ही खूप अशी म्हणजे इंचा इंचा वरती याची सेटिंग झालेली आहे कडीची संख्याही बघू शकता एकदम चांगली झालेली आहे हे फक्त एकच असतं की याचं तुम्हाला जे नियोजन असतं हे चांगल्या क्वालिटीचं तुम्ही नियोजन केलं तर उत्पन्न तुम्हाला नक्की येतं मॅटर करत नाही की वातावरण कसं आहे आता इथं आम्ही आलेलो आहे एक्सिस टेम्परेचर आहे टेम्परेचर खूप तपतं आहे मार्च आहे तरीही कुठं तुम्हाला अशी ड्रॉपिंग याची दिसणार नाही आहे आपण बघू शकता साईज वगैरे चकाकी याच्यामुळे बाजारात यांना दोन ते तीन रुपये बाजारभाव दुसऱ्या काकडीपेक्षा शिल्लक भेटतोय तर तुम्हाला आमचं सांगणं असेल की तुम्ही कधीही नियोजन केलं कुठल्याही पिकाचं एकतर याला खर्चिक जास्त असते नऊ रुपयाच्या बियाण्यापासून तुम्ही खर्च लावू शकता साडेसात हजार कलम इथं लागलेले नऊ रुपयाला एक गोडंबी तुम्ही जर कधी लोकल मॅनेजमेंट केलं तर तुमचं उत्पन्न नक्कीच असेल तर अशा वेळेस तुम्ही चांगल्या क्वालिटीचे चांगले मार्गदर्शकाकडनंच खरेदी करायचे तुमच्या विक्रीवाला जो असेल कृषी निविष्टवाला जो असेल त्यांना तुम्ही चांगल्या क्वालिटी तिचे महापेडचे फर्टिलायझर वगैरे तुम्हाला इथे घ्यायचे आहे तुम्ही आता बघू शकता नियोजन एकदम शेतकऱ्यांनी उत्तम केलेलं आहे शेतकऱ्याचं नियोजन म्हणजे एवढं खास झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता हा आता माझ्यासोबत हा जो प्लॉट आहे हा जे झाड आहे हे खाली बॉटम लाईनपासून बॉटम लाईनपासून पहिले पण सटिंग झालेलं आहे टॉपपर्यंत सटिंग इथं चांगलं झालेलं आहे शेतकऱ्याचं मार्च महिन्यात एवढंच चांगलं नियोजन एकदम भारी नियोजन झालेलं आहे आणि उत्पन्न यांना आतापर्यंत अठरा ते वीस टनापर्यंत उत्पन्न आलेलं आहे बाजारभाव बी त्यांना चांगला भेटलेला आहे पंधरा ते वीस रुपये मक्षकरी साठी यांनी मक्षीकरीचे ड्रॉप लावले होते पण नियोजन चांगलं असेल मच्छीकरी याच्यामध्ये कुठेही तुम्हाला डंक केलेला दिसणार नाही आहे ही साईज वगैरे सगळं एकदम उत्कृष्ट आहे बाजारभावही चांगला भेटलेला आहे तर तुम्हाला जर कधी असे मल्टिपल क्रॉप घ्यायचे असेल काकडी वगैरेचं घ्यायचे असेल मी जे सांगितले तुम्हाला चांगल्या क्वालिटीचेच तुम्हाला मायक्रोन्यूटन वगैरे यूज करायचे आहे स्प्रे घेताना काळजीपूर्वक घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही असं नियोजन करू शकता वीस टन आतापर्यंत निघलेलं आहे आणखी एक दीड महिन्यामध्ये एक पाच सहा दिवस दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तोडा याचा चालूच राहणार आहे सटिंग जशी जशी होते लगेच तोडायला येतात आता हे बघू शकतं की किती भारी आलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा जेणेकरून शेतकऱ्यांना चांगली माहिती आणि चांगल्या प्रोडक्टबद्दल माहिती भेटेल धन्यवाद